जय भीम, जय सेवालाल, जय मल्हार। यानंतर आदरणीय सुभाजी वानखेडे माजी खासदार आपले, ते आपल्याला दोन शब्द दोन मिनिटात सांगतील। छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, अहिल्यादेवी होळकर, क्रांतिवीर बिरसा मुंडा, सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। आजच्या निर्धार सभेला प्रमुख मार्गदर्शन लाभलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, शिवसेनेचे नेते सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादासरावजी दानवे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व आजी माजी आमदार खासदार, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो, आज या ठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब निर्धार सभा घेत आहेत। उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्या माहितीसाठी सांगतो की संबंध मराठवाड्याची ज्या सभेचा चर्चा झाली त्यावेळेस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी कुठला जिल्हा निवडला असेल तर तो हिंगोली जिल्हा निवडला, लक्षात ठेवा। शिवसेनेचा बाल्य किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रामधला, आज या महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्ह्यानं खूप काही शिवसेनेला दिलेलं आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये सभा होत असताना सन्माननीय पक्ष प्रमुखांना सांगितलं, सुरुवात कोठून करायची? ते हिंगोली मधून करायची। आज हा धाग जनसागर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। बांधवांनो, या राज्यात आणि या देशामध्ये जुलमी राजवट आपल्याला पाहायला मिळते। 1947 ला या देशातल्या आपल्या पूर्वजनांना इंग्रजाला हकलून दिलं, परंतु 1947 ची इंग्रजशाही या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तोडा फोडा आणि राज्य करा। आज या कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आंब्याचं झाड लावलं होतं, हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये एक तुम्हाला सांगतो चांगलं केशर आंब्याचं झाड लावलं होतं, पण हे बाबळूचे झाडं निघालेत, हे ढोर बाबळाचे झाडं निघाले, ढोर बाबळाचे। आज आपण या हिंगोली शहराला आणि या परिसराला आपण बघताय, अरे ज्या शिवसेना पक्ष प्रमुखाच्या आशीर्वादाने, ज्या शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने ग्रामपंचायतला सरपंच होण्याची लायकी नसताना सुद्धा राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये तुम्हाला जाण्याचा बहुमान मिळाला, लक्षात ठेवा। काय पोस्टर लावले, काय मोबाईल मध्ये इकडे सगळं हिंगोली मध्ये पोस्टर, निवडणुका लागू देत दाखवतो, काय चाललंय। तरी बांधवांनो, या राज्यामध्ये या देशामध्ये हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुका घेणार नाही, काळजी करू नका। आज संबंध देशामधल्या जनतेनं असा निर्धार केला आहे की या देशामधली भारतीय जनता पार्टी मुळा सगट उकडून काढण्याचा तुम्हाला चंग उराशी बाळगलाय, आणि हे काम तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करायचंय। किती दिवस आज या देशामध्ये, आज आपल्याला पाहतो हिटलरशाही आली की काय, किती अन्याय अत्याचार सहन करायचे। आज गावापातळीपर्यंत, खेड्यापातळीपर्यंत, शहरापर्यंत घ्या,
विकासाच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकार आणि या मंत्र्यांनी फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार केला। लक्षात ठेवा, नरेंद्र मोदी सांगतात या देशामध्ये या राज्यामध्ये आम्ही शेतकऱ्याला 2-2 हजार रुपये देतो, वर्षाच्या काठी प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही 6 हजार रुपये देतो। उपस्थित बांधवांनो, भगिनींनो, लक्षात ठेवा की जे खताची बॅग 900 रुपयाला होती ते 1900 रुपयाला केली, बी बियाणाचे भाव वाढले, कीटकनाशकाचे भाव वाढले, शेतकऱ्याच्या शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही, सोयाबीनची ती परिस्थिती, आज आमच्या शेतामध्ये आज आमच्या घरामध्ये हळद नाही, हळद झाली 30 हजार रुपये क्विंटल, कापसाची हीच परिस्थिती, कशाला आम्हाला या ठिकाणी भाव मिळत नाही। हे पुन्हा आवर्जून सांगतात की शेतकऱ्याची सरकार या राज्यात तर पूर्ण आज पूर्ण अंधाधुंद कारभार चालू आहे। आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की आज इतिहासामध्ये या देशाच्या जे काही प्रधानमंत्री झाले, ज्या काही पक्षाचे सरकार आली असेल, परंतु नरेंद्र मोदी सरकार एवढा भ्रष्टाचार याच्या अगोदर कुठल्याही सरकारनं बांधवांनो केलेला नाही। कालच तुमच्यावर त्यांच्यावर कितीतरी ताशेरे ओढले, लक्षात ठेवा की आगलं हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार बाहेर निघतात। यांचं क्षेत्र फक्त ईडी, यांचं क्षेत्र सीबीआय, यांचं क्षेत्र फक्त इन्कम टॅक्स, याच्या धमक्या देऊन ईडीच्या नोटिसा देऊन हे प्रत्येक पक्ष तुम्हाला या ठिकाणी फोडत आहेत, लक्षात ठेवा। परंतु याद राखा, जेवढे काय तुम्ही फोडलेले आहात, जेवढे काय तुम्ही घेऊन गेलेले आहात, हेच लोक तुमचा जर कर्ज काळ जर नाही बनले तर मला म्हणा तुम्ही म्हणतो एक परिस्थिती अशी येणार आहे। म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी विचार करायचा, तुम्हाला आम्हाला या ठिकाणी निर्धार करायचा आहे। उद्या या महाराष्ट्र असो की या देश असो, लोकसभेच्या निवडणुका असो की राज्यसभेच्या राज्याच्या निवडणुका असो, या निवडणुकामध्ये सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे उभं टाकायचं आहे। आणि पुन्हा महाराष्ट्रात सीएम नाही, या देशामध्ये नरेंद्र मोदीला हटवून त्या खुर्चीवर सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबाला या ठिकाणी आपल्याला बसवायचं आहे। या बदला घ्यायचं, या भारतीय जनता पार्टीने जेवढा छेड केला, भारतीय जनता पार्टीने जेवढी काय तोडफोड केली, राष्ट्रवादी फुटली, अजितदादा फुटले, आणि हेच राष्ट्रवादी फुटण्या पहिले नरेंद्र मोदीने आपल्या भाषणात सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा 70 हजार कोटीचा घोटाळा आहे। मग अजित पवार, मग तो आपला दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हे सर्वजण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला गेले की हे भ्रष्टाचार मुक्त झाले, लक्षात ठेवा। म्हणून अशा लोकांना उद्या ज्या काही निवडणुका येतील ह्या निवडणुकामध्ये त्यांची जागा दाखवून द्यायचं काम तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करायचं आहे, आपण कराल अशी आपल्याकडनं अपेक्षा करतो। आणि सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो, आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते